नमस्कार, मी राजेश यावलकर. लोकलयच्या विशेष चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. खूप भीती आहे सध्या, नाही? कोविड, कोरोना, आणि कोरोनामुळे आपला तर झाला नसेल ना, आणि झाला असेल तपासणी कुठे करायची? तपासणी करायची तर ती कशी करायची? कोण तपासणी करेल? प्रत्येकाला सिव्हिल हॉस्पिटलमध्येच जावं लागेल का? सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलं तर आपण निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह होऊन जाऊ का? असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला असतात. परंतु ह्या सगळ्या विषयांवरती, म्हणजे कोरोनाची तपासणी जी आहे, ज्याला स्वॅब तपासणी आपण जे म्हणतो, ती तपासणी जळगावमध्ये कलेक्ट करून ती पुणे मुंबईला पाठवली जाते आणि तिथून ती तपासून आपल्यापर्यंत येत असते. त्यालासुद्धा फार कमी वेळ लागतो, कमी कालावधीमध्ये हे काम शक्य झालेलं आहे. खाजगीरित्या प्रायव्हेटमध्ये हे तपासणी होते, म्हणजे ही कशा पद्धतीने होत आहे, ती कशा पद्धतीने गोळा करतात? तुमच्या घरापर्यंत येऊन स्वॅब घेतला जाईल का? तो तपासण्याला पाठवला जाईल का? तो तपासून आपल्यापर्यंत त्याचा रिपोर्ट केव्हा येईल? कशा पद्धतीची ही यंत्रणा आहे हे सगळं आपण जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेल्या आतिश खाबिया जैन आणि मयुरी खाबिया या दोघांना आपण आमंत्रित केलं. त्यांच्याकडनं ही सगळी बाबी आपण जाणून घेणार आहोत. आतिशजी आणि मयुरीजी, तुमचं आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. अपोलो डायग्नॉस्टिक सेंटर, एक जळगावला आपण या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या अपोलो डायग्नॉस्टिक सेंटरच्या माध्यमातून आपण स्वॅब तपासणीचं काम करत आहात. गेल्या 3 महिन्यापासून आपण हे सगळं कार्य करीत आहात. त्याची सुरुवातीला प्राथमिक रचना कशी आहे, कशा पद्धतीने तुम्ही स्वॅब गोळा करतात, कुठे पाठवतात आणि काय चालतं, हे जरा थोडक्यात तुम्ही माहिती द्या. 1-3 महिन्यापासून आम्ही जळगावमध्ये स्वॅब कलेक्शन PCR मेथडने करतो आहे आणि याच्यामध्ये आम्ही अगोदर मेट्रोपॉलिस लॅब, जी माझ्याकडे फ्रँचायसी आहे स्वयं मेट्रोपॉलिसच्या नावाने, जी ऑलरेडी जळगावमध्ये त्यांची लॅब पण आहे, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही स्वॅब कलेक्शन्स चालू केलेले आहेत आणि भरपूर पेशंट्सचे आम्ही स्वॅब पण कलेक्ट केले आणि रिपोर्ट्स पण आम्ही त्यांना दिलेलेत आहेत आणि पेशंटला त्या बाबतीत समाधान पण आहेत की त्यांना रिपोर्ट्स पण फास्ट मिळाले आणि ते सगळे झालेले. आता याच्यामध्ये असं झालं काही कालांतराने, मेट्रोपॉलिस जे आहे त्यांनी मंगळवार आणि शुक्रवारी फक्त ह्या 2 दिवसासाठीच फक्त स्वॅब कलेक्शन ठेवलेले होते जळगावमध्ये, कारण की गाडीची ट्रान्सपोर्टेशनची अवेबिलिटी असल्यामुळे आम्हाला प्रायव्हेट कारने ते स्वॅब मुंबईला पाठवावे लागायचे. बट आता काही रिस्ट्रिक्शन मेट्रोपॉलिसने लावल्यामुळे IPD पेशंटचेच आम्ही स्वॅब मेट्रोपॉलिसला पाठवू शकतो, ज्याच्या अंतर्गत जे पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतील त्यांचेच आम्ही स्वॅब कलेक्ट करतो आणि ते मेट्रोपॉलिसला आम्ही पाठवायचे. पण व्हायचं असं की जे OPD बेस्ड पेशंट आहेत, OPD बेस्ड पेशंटचे सॅम्पल्स आम्हाला पाठवता येत नव्हते मेट्रोपॉलिसला. मग आता पर्याय म्हणून आम्ही पुण्याची कृष्णा लॅब जी आहे, कृष्णा डायग्नोस्टिक्स लॅब आहे, त्यांच्याशी आम्ही टायअप केलं आहे आता आणि त्यांच्या थ्रू आम्ही OPD सॅम्पल्स आता मुंबई पुण्याला आम्ही पाठवत आहोत. आता याच्यामध्ये भरपूर तक्रार अशा आल्यात की पेशंटचे फोन आलेत की जो आम्हाला कोविड टेस्ट करायची आहे, पण आता कोविड टेस्ट करायची म्हटलं म्हणजे आम्हाला डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन रिक्वायरमेंट आहे, पेशंटचं आधार कार्ड रिक्वायरमेंट आहे. बट आता पेशंट जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर ते सांगतात की तुम्ही अगोदर कोविड टेस्ट करून घ्या, मगच आम्ही तुम्हाला ॲडमिट करू. अशा प्रकारे काही गैरसमज आहे आपल्या इथे. तर त्याच्यामध्ये असं की पेशंटने अगोदर कोरोना टेस्ट करायची की ॲडमिट व्हायचं? जर ॲडमिट व्हायचं असेल तर कोरोना टेस्ट तुम्ही करून या, मगच पेशंट ॲडमिट होणार. तर अशा बेसिसवर OPD पेशंट आता सुरुवात झालेली आहे आणि OPD बेसिसवर आमच्याकडे सॅम्पल्स यायला सुरुवात झाली आहे की जे कोणी पण डॉक्टरचं जर प्रिस्क्रिप्शन आणलं तर आम्ही OPD बेसिसवर सुद्धा सॅम्पल कलेक्ट करतो, पेशंटच्या घरी जाऊन सुद्धा आम्ही सॅम्पल कलेक्ट करतो आणि लवकरात लवकर आम्ही रिपोर्ट देण्याचा त्यांना प्रयत्न करतो. तर मोस्ट ऑफली आम्ही 48 आवर्समध्ये पेशंटला आम्ही आता रिपोर्ट द्यायला सुरुवात केलेली आहे. एखाद्या पेशंटला असं सिन्स्टम त्याच्या वाटतात येत, त्याला लक्षणं अशी जाणवतात येत की मला कोरोनासारखा काहीतरी किंवा मला कुठे प्रादुर्भाव झाला असेल, मग अशा वेळेला डॉक्टरने साधं प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिलं की लगेच तुम्ही त्याच्यावरती करणार? आम्ही घेऊ. आत्तापर्यंत आम्ही असे असिम्प्टोमॅटिक पण पेशंट बघितले की ज्यांना काही त्रास नाही होते, पण अशा केसेसमध्ये पण भरपूर पॉझिटिव्ह आलेले आहेत. अच्छा, असं तुम्ही बघितले? आम्ही बघितलेले आहे, आम्ही एक्सपिरियन्स त्यांचा घेतो आहोत. आत्तापर्यंत आम्ही मेट्रोपॉलिस कृष्णा लॅब मिळून अप्रॉक्सिमेटली आम्ही 1000 ते 1200 सॅम्पल्स आम्ही पाठवलेत आहे आणि त्याच्यामध्ये ओव्हरऑल जर कॅल्क्युलेशन केलं, सगळ्या फ्रँचायसीचा आणि माझा स्वतःचा इनबिल्ट जर कॅल्क्युलेशन लावला, तर आम्ही 200 जवळपास आम्ही पॉझिटिव्ह पेशंट्स आतापर्यंत प्रायव्हेटमध्ये
दिलेले आहेत, म्हणजे निघालेले आहेत. मॅडम, आपण अपोलो डायग्नोस्टिक सेंटरच्या सध्या कार्यरत आहात आणि या माध्यमातून कोविड पेशंट्स ज्यांना सस्पेक्टेड आहेत किंवा त्यांना असं वाटतंय की मला याच्यात कोविड झाला असेल का, कोरोना झाला असेल का, अशा प्रकारच्या आहेत, तर यांचे सॅम्पल आपण गोळा करतात. त्याला काही स्पेसिफिक वेळ आहे का की सकाळी सॅम्पल घ्यायचं, दुपारी घ्यायचं किंवा संध्याकाळी? स्पेसिफिक तुम्ही अशी वेळ दिलेली आहे की कोणत्याही वेळेला कोणी आलं तरी तुम्ही सॅम्पल घेणार आहात की कशा पद्धतीने घेतात? आपल्याकडे पेशंटचा जेव्हा दिवसभरात कधी कॉल आला तरी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणा किंवा त्या दिवशीसुद्धा रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत आपण सॅम्पल घेतो, कारण ते सॅम्पल संध्याकाळी प्रोसेसिंगला जातात. पुण्यामध्ये क्रिष्णा डायग्नोस्टिक्ससोबत आपलं टायअप झालेलं आहे, अपोलोचं आणि क्रिष्णाचं, कोविड-19 साठी. तर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दिवसभर आपण आपली सर्व्हिस प्रोव्हाइड करतो पेशंटला, त्यांच्या घरी असो, त्यांना जर घरी येऊन करायचं असेल त्यांच्या स्वतःच्या, तर आमचे जे लोक आहेत ते घरी जाऊन सॅम्पल कलेक्ट करतात, किंवा आपल्या लॅबला येऊन सुद्धा ते सॅम्पल त्यांचं देऊ शकतात. कोणी आलं तुमच्याकडे सॅम्पल दिला आणि तुम्ही लगेच घेतला, आपण जसं ब्लड घेतो तसं ब्लड देऊन दिलं की काय, कशा पद्धतीने त्याची सुरक्षितता, काळजी किंवा इतर यंत्रणा कशा पद्धतीने काम करतात? फर्स्ट ऑफ ऑल ही ब्लड टेस्ट नाही, ही नेसल सॅम्पल आणि थ्रोट सॅम्पल. बरोबर. तर ह्या दोन पद्धतीने ही RT-PCR स्वॅब मेथडने ही टेस्ट होते. याच्यामध्ये आपण जे आहेत, सुरुवात अशी असते की आपलं जो टायमिंग मॅडमने सांगितलं त्याप्रकारे आमचं टायमिंग आहे, टायमिंगच्या हिशोबानंतर आम्ही जे सॅम्पल्स कलेक्ट करतो त्याच्यासाठी PPE किट आम्ही वेअर करतो. पर पेशंटच्या हिशोबाने आम्ही ती PPE किट वेअर करतो, तर ती पूर्ण सावधानी त्यासाठी बाळगली जाते. एका पेशंटसाठी पेशंट आल्यानंतर त्याला जे आम्ही सेपरेट एक रूम बनवलेला आहे सॅम्पल कलेक्शनसाठी, जर तो लॅबला येत असेल तर त्याच्यासाठी आमचं स्पेशल एक रूम आहे. स्पेशल कोविड टेस्टचे सॅम्पल घेण्यासाठी ट्रेनिंग दिलेले मुलं आहेत, तेच फक्त आम्ही सॅम्पल त्यांचेच ते सॅम्पल घेतात. बिकॉज ऑफ काय होतं की कोविडचं पण सॅम्पल तोच मुलगा घेतोय किंवा ब्लडचं पण सॅम्पल तो मुलगा घेतोय, तर हे आम्ही एकदम वेगळं वेगळं ठेवलेलं आहे. अच्छा. ब्लड कलेक्शन जे आहे रुटीनमध्ये जे लोकांना लागतं हे ब्लड टेस्टिंग, जे मुंबईला जातात ते पुण्याला जातात, त्यांच्यासाठी कलेक्शन बॉईज जे आहेत ते वेगळे आहेत आणि कोविड सॅम्पल कलेक्शन करण्यासाठी बॉईज वेगळे आहेत. तर हे दोन वेगवेगळे पार्ट असल्यामुळे आम्ही दोन्ही सेपरेटली ठेवलेले आहेत, ते मिक्स नाही केलेले आहेत की ज्याच्याने आमच्या थ्रूच न ते पसरून जाव, त्यामुळे आम्ही त्या गोष्टींचं प्रिकॉशन आम्ही त्या गोष्टीचं घेतलेलं आहे. जर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी जर कधी गेलो तरच तुमच्याकडे देऊ शकेल, अन्यथा तुमच्याकडे मी सॅम्पल देऊ शकणार नाही? याच्यामध्ये असं आहे की सर की काही रिस्ट्रिक्शन्स आहेत गव्हर्नमेंटचे. आम्ही पेशंटकडून आम्ही जेव्हा सॅम्पल घेतो सेल्फमध्ये OPD पेशंटचे, तर आम्ही त्यांच्याकडून हमीपत्र एक साईन करून घेत असतो की जोपर्यंत रिपोर्ट तुमचा येत नाही, मग तो पॉझिटिव्ह येऊ की निगेटिव्ह येऊ, तर जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्याला क्वारंटाईन व्हायचं आहे स्वतःच्या घरी. आणि एकदा पॉझिटिव्ह जर तो निघाला, असं निघून आपण आता निघतात असे भरपूर पेशंट जे आहे, अवेअरनेस चालू आहे एवढी की लोक काळजी न घेता मार्केटमध्ये फिरतात आणि करतात, त्याच्यामुळे पॉझिटिव्हचं प्रमाण जो आहे आमच्या दृष्टीने तो वाढलेला आहे. तर सॅम्पल पॉझिटिव्ह आल्यानंतर आमचा जो पुढचा प्रोसेस असतो की अगोदर पॉझिटिव्ह रिपोर्ट जो आहे आम्हाला एक सिव्हिल हॉस्पिटलने एक गाईडलाईन दिलेली आहे, एक मेल ID सगळ्यांचे प्रोव्हाइड केलेले आहे, जसं कलेक्टर ऑफिस, त्यानंतर जळगावमध्ये महानगरपालिकेमध्ये आणि जळगाव सिव्हिलमध्ये, अशा तिन्ही ठिकाणी आम्हाला तो रिपोर्ट्स पाठवावा लागतो, पॉझिटिव्ह रिपोर्ट्स, आणि त्याची पूर्ण डिटेल्स आम्ही घेतो पेशंटची की त्यांच्या घरामध्ये कोणकोण आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या घरामध्ये कोणकोण राहतात, त्यांचं वय आणि ते कुठे राहतात, हे आम्ही पूर्ण चाचपडताळ करून त्यांचं ऍड्रेस, त्यांचे सोबत राहणारे लोक, हे सगळं आम्ही जळगाव सिव्हिलने जे आम्हाला प्रोव्हाइड केले त्याच्यामध्ये आम्ही सगळं मेन्शन करतो आणि तो पूर्ण डाटा पॉझिटिव्ह पेशंट आल्यानंतर आम्ही तो सिव्हिलला आणि ह्या तिघांना आम्ही फॉरवर्ड करतो. एखादा पेशंट जर पॉझिटिव्ह असेल आला तर त्याला तुम्ही डायरेक्ट कळवणार की त्याला कळवतच नाही? याच्यामध्ये असं आहे की अगोदर आम्ही ह्या जे आमचं माध्यम आहे, जे गव्हर्नमेंटने ठरवलेली जी गाईडलाईन आहे, ह्या तिघांना कळवल्यानंतर त्याच्या काही तासानंतर, 1 ते 1.5 तासानंतर आम्ही पेशंटला सुद्धा ते कळवतो. बिकॉज ऑफ पेशंट पण फ्रस्ट्रेट झालेला असतो, त्याने पण आम्हाला पैसे दिलेले असतात, तर आमचं जर आम्ही त्यांना कळवलंच नाही तर जर त्याला काळजी जर घ्यायची तर तो कशी घेणार? तर काही काही पेशंट असे पण आहेत आपल्या इथे की जे स्वतःहून सिव्हिलमध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर जातात आणि आपल्या पुढची ट्रीटमेंटसाठी घाई करतात. पण काही 2-4 लोकांमुळे असं होतं की जे निगेटिव्हिटी आपल्या
जळगावमध्ये खूप जास्त झाली की ते पॉझिटिव्ह आल्यानंतर पळायचं काम असं आपण पेपरमध्ये वाचलं असणार की ते पळून जातात, तर असं प्रमाण खूप कमी आहे. पण आपल्या जळगावमध्ये लोक आहेत एवढे चांगले की ते स्वतः तिथे जातात आहे रिपोर्ट घेऊन आणि हॉस्पिटलमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः क्वारंटाईन होत आहे. अच्छा, नाही हे सगळं असं होत असताना जसं तुम्ही आता सांगितलं की काही बोटावर मोजण्या होत की काही लोक असे आहेत पण त्यांच्यामुळे स्प्रेड होणार नाही. चान्सेस तर भरपूर आहेत होण्याचे, पण आता त्या लोकांनी समजायला पाहिजे की याच्यावर ट्रीटमेंट आहे आणि आपला पर्सेंटेज रेशो जो आहे बरं होण्याचा तो खूप प्रकारे वाढला आहे, चांगल्या प्रकारे वाढलात आहे आणि डे बाय डे नवीन त्याच्यावरती एक्सपेरिमेंट चालू आहे आणि लवकरात लवकर आपण या गोष्टी खाजगीरित्या तुमच्याकडनं तपासणी करून रिपोर्ट घेतल्यानंतर पुन्हा परत सिव्हिल मध्ये तपासणी करावी लागते का? ते डिपेंड करतं सिव्हिल की त्यांना काय डिसाईड, त्यांना वाटतंय की त्यांना सिम्पटम्स आहेत किंवा त्यांना वाटतंय की ही रिपोर्ट बरोबर आली आहे याच्यावर. तर भरपूरदा असं होतं की या रिपोर्ट वरती सुद्धा ते ट्रीटमेंट सुरुवात करून देतात कारण की पेशंटला सिम्पटम्स पण दिसतात. पण जे असिम्प्टमॅटिक पेशंट आहे त्यांच्यासाठी सिव्हिल परत एकदा तपासणी करते आणि त्याच्यानंतर त्यांची पुढची कारवाई करते. अच्छा अच्छा, तुम्ही सांगितलं की 1000 मध्ये जवळजवळ 200 लोकांना 200 जणांचे तुम्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेली. ओव्हरऑल जे आमचे फ्रँचायझी आहेत आम्ही आणि सगळे जे आम्ही जळगावमध्ये 3-1 लोक आहोत हे कार्यरत करणारे. अच्छा, आम्ही ओव्हरऑल आतापर्यंत 200 अप्रॉक्सिमेटली हा आकडा तर आम्ही पार केलेला आहे. म्हणजे माझ्याकडूनच मी आतापर्यंत 100 वरती मी पॉझिटिव्ह दिलेले आहेत पेशंट, म्हणजे आलेले आहेत आणि त्यांना रिपोर्ट मी दिलेले आहे पॉझिटिव्ह. तुम्ही तुमच्या इथे जर कधी एखादा व्यक्ती येऊन जर कधी त्याचा तो स्वॅब देत असेल तर तुम्ही सगळी प्रिकॉशन्स घेतलेली आहे, काचेचं कॅबिन केलेलं आहे, त्याला ग्लोव्ह लावलेले आहेत ते घेणार तिथे आम्ही सगळं. मला प्रायव्हेट मध्ये तुम्ही घरी गेल्यानंतर कशा पद्धतीने करणार? प्रायव्हेट मध्ये घरी गेल्यानंतर आम्ही तर फर्स्ट अपॉन की जर आम्ही पीपी किट घालून जर गेलो तर पेशंटचं बाकीच्या लोकांचं बघणं दृष्टिकोन त्या घराकडे वेगळं होऊन जातो. ती अजूनपर्यंत टेंडन्सी आपल्याकडे बदलली नाही, तो खूप चुकीचा भाग आहे की यांच्या घरामध्ये सगळेच म्हणजे तो कोरोना पॉझिटिव्ह याचा मिनिंग असं नाही किंवा कोरोना टेस्टिंग साठी तो त्याने स्वॅब घ्यायला बोलवलेलं आहे, फक्त एवढंच आहे तो गेला आहे किट घालून म्हणून तो पॉझिटिव्ह झाला असं नाही. पण हा गैरसमज आहे, जो गैरसमज आपण दूर करायला पाहिजे की हे एक रक्तासारखीच तपासणी आहे, ही एक व्हायरस आहे ज्याच्यावरची तपासणी आहे, ज्याच्यावरती आपल्याला सोल्युशन मिळतात आणि अजून भविष्यात अजून याच्यापेक्षा चांगले सोल्युशन मिळतील पण काही वेळ लागणार आहे. तर आम्ही त्याच्यासाठी आम्ही जो मुलगा कलेक्शन साठी त्यांच्या घरी जातो तर तो घरी आतमध्ये गेल्यानंतर अगोदर सॅनिटाईज करतो स्वतःला. सॅनिटाईज केल्यानंतर तो घरामध्ये ऑलरेडी डोअर त्यांना आम्ही ओपन करायला लावतो अगोदर फोन करूनच. गेल्यानंतर तो तिथे पीपी किट वेअर करतो आणि पीपी किट वेअर केल्यानंतर एक रूम मध्ये एक डिस्टन्स आम्ही मेंटेन करून त्यांना एका चेअरवर आम्ही बसवतो आणि तिथे आम्ही त्यांचं सॅम्पल सगळे प्रिकॉशन घेऊन घेतो. त्यांचं सॅम्पल घेतल्यानंतर तुम्ही ते सुरक्षितरित्या पॅक करून बॉक्स मध्ये ठेवत असाल? कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे ते सगळं काही आणि त्या पद्धतीने त्या प्रोटोकॉलने आम्ही ते सगळं कलेक्शन करतो. ते घेऊन आपण पुन्हा मुंबईला दोघा ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी पाठवलं. स्वॅब कलेक्ट करून त्यांच्यापर्यंत पोहोचायचा हा कालावधी किती असला पाहिजे किंवा नाहीतर त्या स्वॅब मधली जी काही गुणवत्ता असतील ती कमी होऊन जाईल? आम्ही सॅम्पल कलेक्शन केल्यानंतर विदिन 8-12 hours आमचे सॅम्पल पुण्याला पोहोचेल ही खबरदारी आम्ही ती घेतो आणि त्या पद्धतीनेच आम्ही करतो. पण कधीतरी असं होतं की ट्रॅव्हलिंगचा काही इश्यू येतो किंवा मध्यंतरी काही इश्यू आलेला, गाडी पंक्चर झाली वगैरे, तर तो तेवढा 1-1.5 तासाचा कालावधी इकडे तिकडे प्लस मायनस होऊन जातो. आपण स्वॅब कलेक्ट केल्यानंतर ते पहिल्यांदा नाशिकला जाणार, नाशिकला तिथे बारकोडिंग होणार, मग ते पुण्याला जाणार, मग पुण्याहून पुन्हा परत मुंबईला जाणार, हा असा सगळा प्रवास त्या सॅम्पलचा होतो, त्याच्यामुळे डिले होत नाही? याच्यामध्ये असं व्हायचं की अगोदर ट्रॅव्हलिंगचा इश्यू होता त्यामुळे आम्हाला गाडी जळगाववरून नाशिक आणि नाशिकवरून आम्हाला ती गाडी पुण्याला पाठवावी लागायची. पण ऍट प्रेझेंट तो आता विषय तो जो आहे वेळ संपलेला आहे पूर्णपणे बिकॉज ऑफ जळगावमधून प्रचंड प्रमाणे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण निघतात आहे आणि सॅम्पल्स पण येतात आहेत, त्यामुळे आम्ही सेपरेटली गाडी त्याच्यासाठी हायर केलेली आहे जी जळगाववरून सॅम्पल घेऊन डायरेक्टली पुण्यामध्ये जाते आणि जळगावलाच आम्ही त्याचं बारकोडिंग करून घेतो. अच्छा, म्हणजे त्याच्याने काय होतं जो तिथे गेल्यानंतर वेळ लागणार आहे बारकोडिंगचा, कारण की ऑलरेडी तिथे इतर पुण्याचा वर्कलोड असतो, बाकीच्या जिल्ह्यांचा लोड असतो, तर तो वेळ वाचवण्यासाठी कंपनीने आम्हाला काही एम्प्लॉईज त्यांनी आमच्यासाठी इथे जळगावला दिले की जे इथेच बारकोडिंग करतात आणि इथून सॅम्पल घेतल्यानंतर तिथे डायरेक्टली प्रोसेस होते
आणि रिपोर्ट्स आहेत. आपण जेवढे आता 1000 जे टेस्ट केले त्या 200 पॉझिटिव्ह आले आपण असं सांगितलं, याच्यामध्ये प्रमाण कसं आहे, मुलांचं प्रमाण, वयोवृद्धांचं प्रमाण, मल्टी डिसीज असल्याचं प्रमाण, हे कशा पद्धतीने मला सांगता येऊ शकेल? याच्यामध्ये सर ओव्हरऑल सगळे मिक्स आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. बिकॉज ऑफ याच्यामध्ये अबो वयोवृद्ध तर पॉझिटिव्ह निघतातच आहे, पण ज्यांना दमा, सर्दी, अगोदरचे काही आजार असेल, मधुमेह असेल, बीपी असेल, किंवा त्यांना काही ऑपरेशन्स झाले असेल, बायपास वगैरे त्यांचं झालं असेल, तर यांना प्रमाणचं थोडंसं यांचा प्रमाण काही पर्सेंटेजने जास्त आहे. पण याच्यामध्ये यंगस्टर्स पण भरपूर प्रमाणात पॉझिटिव्ह निघतात हे, आणि ज्यांचा वयोगट आहे 25 ते 40 मध्ये पॉझिटिव्ह पण भरपूर प्रमाणात निघतात. आणि याच्यामध्ये काही प्रमाणात प्रेग्नेंट वुमेन्स पण आतापर्यंत पॉझिटिव्ह निघालेले आहेत. अतिजी, तुम्ही सगळी कार्यप्रणाली सगळी माहिती दिलीत, परंतु एवढं सगळं करत असताना तुम्हाला कधी अडचणी आल्या नसतील? डॉक्टरांकडनं असेल, पेशंटकडनं असेल, नागरिकांकडनं असेल, सिव्हिल हॉस्पिटलकडनं असेल, कशा पद्धतीच्या अडचणीला तुम्ही फेस करतात आणि कोणकोणत्या अडचणी तुम्हाला येतात? जेव्हा पेशंट आम्हाला फोन करतो की आम्हाला COVID-19 टेस्ट करायची आहे, तर आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला डॉक्टर प्रिस्क्रिप्शन मस्ट आहे आणि त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड. तर भरपूरदा असं असतं की पेशंट आधार कार्ड तर देऊ शकतो पण डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाही. कारण की अडचण इथे येते की जेव्हा पेशंट डॉक्टरांकडे जातो तर ते म्हणतात की कोविड टेस्टिंगसाठी आम्ही प्रिस्क्रिप्शन जे आहेत जर दिलं तर त्यांना ते क्वारंटाईन होण्याची ती भीती एक प्रकारे आहे, त्यामुळे ते प्रिस्क्रिप्शन त्यांना देऊ शकत नाही. आणि असे भरपूर कारणं आहेत की ज्याच्यामुळे ते प्रिस्क्रिप्शन पेशंटपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे प्रिस्क्रिप्शन नसल्यामुळे असे भरपूर पेशंट असतात की जे टेस्टिंग करू शकत नाही आहे. तर हा एक भाग आहे, याच्यामध्ये प्रिस्क्रिप्शन जर आम्हाला मिळाले तर आम्ही 100% डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन, जो आमचा गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन मस्ट आहे, त्यांचं स्टॅम्प, सिग्नेचर, रजिस्ट्रेशन नंबर हा असणं खूप गरजेचं आहे. तर ह्या बेसवर आम्ही तो सॅम्पल कलेक्ट करतो आणि आधार कार्ड आणि एक हमीपत्र. तर हे जर आम्हाला मिळालं तर आम्ही 100% तुम्हाला डॉक्टरांकडनं देखील तितकंच सहकार्य मिळणं आवश्यक आहे. कारण डॉक्टर जर कधी समजा त्याने थोडस एक पाऊल मागे चाललं तर त्याला प्रिस्क्रिप्शनच दिलं नाही तर तुम्ही तपास आणि तो पॉझिटिव्ह पेशंट गावावर फिरत राहील. त्याच्यासाठी हतबल आहात. विषय एकच आहे की डॉक्टरांनी देखील तितकंच सहकार्य करायचं. आतिशजी, तुम्ही एका दिवसामध्ये किती सॅम्पल गोळा करू शकतात, त्याला काही कॅपॅसिटी आहे की कशा पद्धतीने किती आले तरी आम्ही करू शकतो, की कशा पद्धतीचे तुमची यंत्र? नाही, असं कॅपॅसिटी तर नाही. कॅपॅसिटी आमची एक फिक्स आहे की आम्ही दिवसामध्ये 50 ते 60 सॅम्पल आम्ही कलेक्शन करू शकतो. बिकॉज ऑफ एक वेळ लागतो त्या प्रोसेसला, कारण की आम्हाला ICMR जो फॉर्म आहे तो फिलअप करायचा असतो, त्याच्यानंतर जो सिव्हिल हॉस्पिटलने जो मराठी फॉर्म दिलेला आहे ज्याच्यामध्ये रिलेटिव्हचे नावं, त्यांचं ॲड्रेस, त्यांचं सगळं तो फिलअप करावा लागतो आणि एक हमीपत्र. तर अशा पद्धतीने आम्हाला तो जो वेळ आहे त्याच्यामध्ये आम्हाला एक 15 ते 20 ते सगळं फिलअपमध्ये जातो. आणि भरपूर लोकांकडे अजूनही आधार कार्डचा तुटवडा आम्हाला लक्षात येतो की आधार कार्ड त्यांच्याकडे नसतो, किंवा मग ते शिफ्ट झालेले असतात कुठून, कोणत्या गावावरून कुठे आलेले असतात, तर त्यांच्यावरती तो ॲड्रेस तिथला असतो आणि ते राहायला इथे असतात. असे भरपूरसे छोटे छोटे गोष्टीज आम्हाला फेस कराव्या लागतात. त्यामुळे आम्ही फक्त 50 ते 60 सॅम्पल आम्ही एक वन डे आम्ही कलेक्ट करतो आणि त्याच्यानंतर जो आहे शेड्यूल आम्ही तो नेक्स्ट डेला आम्ही तो ठेवतो. तुमच्या एकूण असं लक्षात आलं की आपण मग तो जळगाव जिल्ह्यातलाच राहिलेला पाहिजे, त्याचंच तुम्ही सॅम्पल घेऊ शकाल? नाही, जळगाव जिल्ह्यातच नाही, पण ऍटलीस्ट जळगावला तो प्रेझेंट कुठे राहतो आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की जर तो सांगतो आहे की मी शिरपूरला राहतो आणि तो जळगावला राहतोय आणि ऍड्रेस शिरपूरचा आहे, तर आमच्याकडून मग ते फिलअप शिरपूर होतं. तर जर तो पॉझिटिव्ह निघत आहे तर मग त्या एरियामध्ये तितकं त्यांना सिव्हिलवाल्यांना प्रिकॉशन घेणं पण गरजेचं असतं. जर आम्ही ऍड्रेस शिरपूरचा टाका, असे भरपूरशा आम्हाला गोष्टी याच्यामध्ये आढळून आलेल्या आहेत की आधार कार्ड त्यांचं शिरपूरचं आहे पण ते राहायला 5 वर्षापासून जळगावमध्ये आहेत की अमक्या ठिकाणावरून आहेत पण राहायला, पण ते अजूनपर्यंत ह्या लोकांनी ते चेंजेस केलेले नाही. त्यामुळे तो पण एक आम्हाला प्रॉब्लेम फेस करण्यासाठी हे असतो की तेही करून मग आम्हाला तेवढे सॅम्पल कलेक्शन करायला. एका दिवसभरात तुम्ही 50 ते 60 सॅम्पल गोळा करू शकता. अतिशजी, तुम्ही या सगळ्या COVID-19 किंवा जो कोरोनाचा जो सगळा कार्यकाळ चालला आहे याच्यामध्ये योद्ध्यासारखं काम करत आहात, एवढं मात्र निश्चित की रिस्की झोनमध्ये तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांचा स्वॅब घ्यायचा, तो आपल्यापर्यंत कलेक्ट करायचा, तो गोळा करायचा आणि त्यांच्यापर्यंत पाठवायचा, हे चांगलं काम तुमच्या माध्यमातून होत आहे. एवढं जरी असलं तरी आपण खाजगीरित्या जी टेस्ट करत आहात
यामध्ये मधल्या काळामध्ये वारेमाप पैसा आपण लोकांकडनं घेतला. एकेका टेस्टचे 5-5 हजार, 4-4 हजार, 6-6 हजार रुपये गोळा करण्यात आले. ही एक प्रकारची लूट आहे असंही म्हटलं जातं. काय सांगाल तुम्ही याच्यावर? अगोदर तर मी सगळं क्रेडिट स्वतः घेणार नाही सॅम्पल कलेक्शनचं. बिकॉज ऑफ माझे मुलं आहेत ऑफिसमधले, मी त्यांना याचा क्रेडिट 100% देऊ इच्छितो. कारण की ते जेवढ्या हिमतीने जे सॅम्पल कलेक्ट करतात, कारण की स्वतःला एक पॉझिटिव्ह झोन मध्ये जाऊन आणि तिथून ते सॅम्पल कलेक्ट करतात, तर त्यांना मी अप्रिशिएट करतो आणि ते खूप महत्वाचं काम करतात. त्यांच्या स्वतःसाठी पण आणि माझ्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी ते काम करतात. तर हा सॅम्पलचा भाग झाला. आता तुमचा प्रश्न असा की आम्ही पैसे घेतलेले आहे लोकांकडून भरपूर प्रमाणात, खासगी प्रमाणात. तर एक गव्हर्नमेंटने गाईडलाईन दिलेली होती ज्याच्या अंतर्गत डिसाईड झालेलं होतं की 4500 रुपये, म्हणजे गव्हर्नमेंटने ICMR च्या अंतर्गत ही गाईडलाईन दिलेली, त्याच्या अंतर्गतच आम्ही पेशंटकडून जे चार्ज आहेत ठरवलेले प्रमाणे 4500 रुपये त्याचे चार्ज ठरवलेले होते. त्याप्रमाणे आम्ही तो कलेक्शन आतापर्यंत केलेला. आणि ज्यानंतर महाराष्ट्र सरकारने अनाउन्समेंट केलेली आहे की जे टेस्टिंगचे जे चार्जेस आहेत ते 2200 आणि 2800. पण याच्यामध्ये गैरसमज भरपूर लोकांचा असा पण आहे की आम्हाला फोन येतो, आम्ही जेव्हा पेशंटला सांगतो की 2800 रुपये चार्जेस आहे, पण पेशंट तर सांगतो की आम्ही तर 2200 रुपयेच ऐकले किंवा आम्ही 2200 रुपयेच वाचले. तर ते हेडलाईनवर 2200 रुपये दिल्या गेल्यामुळे भरपूर लोकांचा गैरसमज आहे की जळगावमध्ये पण सुद्धा 2200 रुपये चार्जेस आहे. पण त्याचा गैरसमज मी दूर करू इच्छितो की 2200 रुपये जे आहे ते मुंबई पुण्यामध्ये ते आहे लागू. आणि त्याच्यासाठी पण एक सिस्टीम आहे की जर हॉस्पिटल ऍडमिट पेशंट जर असणार आणि हॉस्पिटलने जर सॅम्पल कलेक्शन करून लॅबला दिलं तर त्याच्यासाठी 2200 रुपये चार्जेस आहे. अदरवाईज लॅबचं जर कोणी पर्सन जाऊन सॅम्पल कलेक्ट करतोय तर त्याच्यासाठी 2800 रुपये चार्जेस आहे, जे की ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये सध्या ते चालू आहे. आता प्रत्येकाला खर्च हा फक्त 2800 रुपयापर्यंत आपल्याला जळगावला येतो, याच्या व्यतिरिक्त वरचा खर्च तुम्ही कोणताही घेत नाही? याच्या व्यतिरिक्त सर जळगावमध्ये तर आम्ही याच्या व्यतिरिक्त चार्जेस काही घेत नाहीये. पण जर आम्हाला भरपूर फोन्स येतात बाहेर गावावरून, जसं भुसावळवरून येतात, जामनेरवरून येतात, पाळधीवरून येतात, चोपड्यावरून येतात, तर त्याच्यासाठी जो काही ट्रान्सपोर्टेशन आम्हाला जो काही व्हेकलचं किंवा पेट्रोलचं काही जे काही अलाउन्स एक्स्ट्रा ॲडिशनल खर्च लागतो तेवढा आम्ही त्यांच्याकडून ते घेतोय. बिकॉज ऑफ आम्हाला तेवढ्यासाठी आम्हाला तिथे सर्व्हिस द्यावी लागते, कारण की एक मुलगा तिथे तो अटकून जातो त्यावेळेसाठी, तेवढा आम्ही कलेक्शन त्यांच्या. असंही काही सांगितलं जातं की पीपीई किट साठी आम्हाला वेगळा चार्ज लागेल? पीपीई किट साठी तर चार्जेस वेगळा लागत नाही, कारण की आम्हाला जो कंपनीने आम्हाला जे रेट्स दिलेले आहेत तर 2800 जो आहे हा रेट आहे आणि याच्यामध्ये ऑलरेडी आम्हाला 2200 रुपयाला हे आम्हाला घरात पडतं. तर मधला जो डिफरन्स आहे 1600 रुपयाचा, तर त्या 600 रुपयामध्ये आम्ही ऑलरेडी पीपी किट आणि व्हीटीएम किट ज्याच्यामध्ये आम्ही सॅम्पल कलेक्ट करतो ते आम्ही स्वखर्चाने आम्ही ते कलेक्शन आम्ही घेतो. त्या 2800 मध्ये सगळा विषय कव्हर आहे. 2800 मध्ये सगळा विषय आम्ही. खूप छान अतिजी, खूप अतिशय चांगल्या प्रकारची माहिती आपल्या जळगावकरांना दिली. एक उपलब्धता आहे की आपल्याला सुद्धा कोणालाही जर कधी स्वॅब तपासायचा असेल तर तो खाजगीरित्या देखील अतिशय सुकर पद्धतीने जळगावमध्ये उपलब्ध आहे. तपासणीसाठी आपण फक्त कॉल करायचा आहे, यांचे कर्मचारी आपल्यापर्यंत पोहोचतील, आपला स्वॅब घेतील आणि पुणे मुंबई ज्या ठिकाणी ज्या लॅबला जाणार असेल त्या ठिकाणून तपासून ते येणार आहेत. अशा एकूण 2 लॅबमध्ये सध्या काम चालू आहे. एक कृष्णा लॅब आहे आणि एक मेट्रोपोलिस, अशी दोघं लॅबच्या ठिकाणी काम सुरू आहे. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने अतिशजींचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. आपण पाहत आहात लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं नमस्कार. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाही आहे. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिट, साईड पार्टिंग 220 सेकंड, 5 मिनिट, 6 मिनिट, 4 मिनिट, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रूट गो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळ एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळ दाबून खातील. फ्रूट गो, दाबून खा. सॉरी.